आज दनपारा आमकां एक पत्र आयलें सेंट्रल गव्हर्नमेंटातल्यान. तुमकां याद जातले, आमचे अध्यक्ष आदरणीय बाब विजय सरदेसाय हांच्यांनी स्मार्ट सिटी बद्दल सातत्यान हो इशू लावन दवरलो. त्या मागीर रस्त्यांचे इशू आसूं, फोणकुलां आसूं, मिसमॅनेजमेंट आसूं, 1 कोटीचो कॅमरा आसूं, सगळ्या इशूचेर ताणें एवरी टायम इशूज घेतले. आनी त्या भायर असेंब्लीन, विधानसभे भितर आनी विधानसभे भायर आमच्या अध्यक्षान सरकारा मुखार हाडपाचो प्रयत्न केलो की सरकार खंय चुकता आनी करेक्टीव मेजर्स खंय आसपाक जाय. इतलें जेन्ना करून कांयच उत्तर मेळना सरकारा कडल्यान. त्या वेळाचेर 12 जून 2024 आमच्या अध्यक्षान हें पत्र केल्लें. 12 जून 2024 तुमकां याद जातलें, तुमकां मिडियाक तेन्ना दिल्लें आमी, देशाचे पंतप्रधान बाब नरेंद्र मोदीक पत्र केल्लें की स्मार्ट सिटीचे हातूंत मिसमॅनेजमेंट चाललां, भयंकर घोळ चालू आहा आनी हातूंत इंटरवेन्शन करचें म्हणून. कारण त्या वेळार तुमी मिडिया भाव स्वता आपले तुमी सुमोटो कवरेज करताले, कारण पणजेकारांक इतलो त्रास होतालो. आनी त्या भायर विधानसभेन हाजेर हाफ एन आवर डिस्कशनूय जाल्लें, तुमकां याद जातलें. मागीर विजयान आमच्या अध्यक्षान विजय बाबान सांगिल्लें की बोट एखादी 18 जून वेळार बोट घेवन वचची पडटली, म्हजी अशी परिस्थिती येतली म्हणून फाटल्या वर्साक. आनी ह्या वर्साची परिस्थिती आयली. आनी त्या नंतर 12 जूनाक परत जेन्ना पत्र केलें तेन्ना आमी फॉलोअप करताले. आज आमकां पत्र आयलां मिनिस्ट्री ऑफ अर्बन हावजींग एन्ड अर्बन अफेर्स हांचे कडल्यान कळून आयलां की 19 जून जे आमी 12 तारखेक जे पंतप्रधान पत्र केल्लें, 19 जून 2024 पंतप्रधानाच्या कार्यालयांतल्यान एक पत्र केलें मिनिस्ट्री ऑफ अर्बन अफेर्साक की हाजेर इन्वेस्टिगेट जावचें म्हूण. आनी हें आतां पत्र मुखार डावन द लायन सकयल आयलां आनी मिनिस्ट्री ऑफ होम अफेर्स, सॉरी मिनिस्ट्री ऑफ अर्बन अफेर्स आनी हावजींग गव्हर्मेंट ऑफ इंडिये हाणें एक पत्र केलां अंडर सेक्रेटरीन गव्हर्मेंट ऑफ UD गव्हर्मेंट ऑफ गोवाक, सेक्रेटरी UD गोंय गव्हर्मेंटाक, की हाजेर जें पत्र बरयलें आमच्या बाबा अध्यक्षान इन्वेस्टिगेशन मागिल्लें आनी मिसमॅनेजमेंटाचेर, हाजेर एक्शन घेवचें म्हूण. आनी एक्शन कितें घेता तें पेटिशनराकूय कळोवचें आनी तांकांय एक इंटिमेशन धाडचें कितें एक्शन घेतलें तें म्हूण. सो एकंदर जर पळोवन गेलें जाल्यार हातूंत क्लियर कट दिसून येता की पंतप्रधान कार्यालयान प्रायमा फिजर हाजेर दखल घेतिल्ली आसा. सो हें पत्र आयलें म्हूण आमी वगैरे रचना, हाजेर आमी फॉलोअप करतले, कारण अशीं खुबशीं पत्रां खुबदां येता आनी मागीर तें कांय जायना. म्हूण हो एक पब्लीक रिलेटेड इशू, स्मार्ट सिटी म्हणटा कोणाचेर पर्सनल किंवां कोणाक इंडिव्यूजल टार्गेट करपाक आशिल्लो इशू न्ही, हो पब्लीक रिलेटेड इशू. आनी रायबंदर ते सांतिनेज म्हणजे पणजेच्या सबार वाठारांत, म्हणजे भितर मळ्यान आसूं, सगळ्याक वेगवेगळ्या वाठाराचेर सगळ्याक लोकांक त्रास जायत आसा. आनी खुबदां ऑन रिकॉर्ड आमदारूय आहा लोकल की तो इंजिनियराचेर दुखलूंक सोदतालो पूण ताळी एका हातान वाजना. आज फातोडा सारके मतदारसंघान डेव्हलपमेंट झालो, प्रचंड प्रमाणात डेव्हलप, बरो झालो. कित्याक झालो? आमदार वॉज वर्किंग इन सिंक विथ द ऑफिशियल्स, आमदार डायरेक्शन दितालो. सो आमदारानूय खंय ना खंय तरी हाजी दखल घेवन कामां प्रोएक्टीव मेजर्स घेवंक जाय न्ही. आनी आज रायबंदर सारके परिस्थिती तुमी पळयशात जाल्यार इतली परिस्थिती बिकट जाल्या की लोक पयर हांवें एक आमचोच बाब जर्नलिस्ट केतन पयर म्हाका दिसलें की रस्तो बी बरो केलो काय म्हणून पोस्ट घाला म्हणून, मागीर म्हाका कळ्ळें की तो सरकास्टीक पोस्ट आसलो म्हणून. म्हणजे लोक वेगवेगळे तरेन सरकारा नजरे काडूंक सोदतात. म्हणजे फेसबूक माध्यमांत जागृती जाली, पयर तर सगळे लोक रायबंदचे एक जाले. सो हातूंत एक स्पश्ट जाता की कंप्लीट मिसमॅनेजमेंट जाला आनी तथ्य आसा म्हणून ते पंतप्रधान कार्यालयांत सकलूय आयला. आतां कितलेशे वर्सांत 7 CEO जाले आनी MDs जावन गेले. आनी बेजिकली कित्याक जालां हें बेजिकली जालां देर वॉज नो प्रोपर प्रोजेक्ट मॅनेजमेंट. प्रोपर प्रोजेक्ट मॅनेजमेंट जेन्ना आसता पळय, कारण रस्ते खंय 4 खणले, रस्ते जेन्ना तुमी खणटा जाल्यार पावर केबल लायन, वॉटर पायप लायन, क्रॉस ड्रेन तशें आयले सगळीं जेन्ना तूं खणटा तेन्ना एका टायमार खणूंक जाय. हांगा जालें कितें परिस्थिती, केबल घालपाक पयलीं खणले, हॉटमिक्स घालो, मागीर याद जाली क्रॉस ड्रेन करना, परते खणले, परते हॉटमिक्स घाले, मागीर कळ्ळें की वॉटर पायपलायन चेंज करपाक जाय, सगळीं वॉटर लायन चेंज करपाक परते टेंडर काडले, परते रस्ते फोडले. सो एकंदर जर पळयत जाल्यार हातूंत दीस कंप्लीट फेलियर ऑफ द प्रोजेक्ट मॅनेजमेंट आनी दे वॉज रॅपिड करप्शन. आनी कॅमरा बद्दल जे कॅमरान जे फेरीपेरल जे बाकीचे जे आसा, 250 कोटीचो प्रोजेक्ट आज खंय आहात ते कॅमरात. म्हणजे एकंदर जर पळयत जाल्यार प्रोपर प्लॅनिंग नासतना मातसो एक वराचो जर पावस पडलो जाल्यार तुमी पळयला आमकां रोखडेच इन गोवाचेर, प्रुडंटाचेर आनी बाकी सगळ्या हाजेर रोखडे पळोवंक येता पणजे बुडली म्हणून. हाफ स्पेशली KTC कडेन म्हण भितर खूब कडेन बुडले म्हण आमकां रोखडे इमेजीस येता.
सो एकंदर पळे झाला अजून एक स्पष्ट होता की प्रोजेक्ट मॅनेजमेंट फेल झाला आणि हे पंतप्रधान कार्यालयातल्या जे लेटर आता आयला हांगा म्हणजे डायरेक्शन दिले मिनिस्टर ऑफ अर्बन अफेअर्स थंच्यान जे आयला हाजेर आम्ही फॉलोअप करतले. आम्ही आता सेक्रेटरी अर्बन डेव्हलपमेंटाकूय बरयतले बाबा हाजे खंय पावला कारण हे लेटर कारण आमकां कॉपी मार्क केल्ले कारण हे मेस. आणि आता काल पर कोण आला की जो ऑफिसर जो बशिल्लो संजीत रॉड्रिगीस तो तसो एक बरो ऑफिसर आणि त्याच्या हातात म्हाका दिसता वर्सभर पहिलीच दिल्ले आता ताकाय ट्रान्सफर झाला अरुणाचल काय खंय तरी. सो मुखार कितें म्हणजे सारखे सकल सकल वत आसा काय म्हणून प्रोजेक्ट जे तरेन प्रॉपर प्लॅनिंग असताना जर झाला आणि जर आता पंतप्रधान कार्यालयाची दखल घेतल्या बाबा आमच्या अध्यक्ष विजय सरदेसाय लेटराक जे आम्ही जुनान केले आणि आज आमकां पत्र आयलं विच मिन्स किती मेन्शन केलं ताणे सांगला की रिक्वेस्ट टू टेक इमिडिएट ऍक्शन अँड इन द मॅटर अँड बी इन्फॉर्म द पेटिशनर डायरेक्टली अँड अंडर इंटिमेशन टू दिस ऑफिस ऑल्सो. नॉर्मली कसं असतं तू जर केन्ना रँडम अशी लेटर येना जेव्हा तथ्य असतं तर ताका प्राईम ऑफिसीत दिसतं की ओके हातून कळपाक जाय हातून भानगड्यो आसा जाल्यार ते मुखार धाडटात आणि बरयला कोणाक डायरेक्ट सेक्रेटरी युडीक बरयला विच इज अ म्हणजे आय एस ऑफिसर इज रिटन टू आय एस ऑफिसर इट्स नॉट डॅट इट इज रिटन टू युडी डायरेक्टर बी असे. इंटरेस्टिंग गजाल म्हणल्यार अंडर सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज रिटन टू सेक्रेटरी युडी हू इज हिमसेल्फ आय एस ऑफिसर. सो हातून कळून येता की आणि आज आम्ही फॉलोअप करतले बाब विजय सरदेसाय अजून फॉलोअप करीत रावतलो आणि पणजेकरांक जे न्याय दिवंक जाय पणजेकरांक जे करपाक जाय बाबा विजय सरदेसाय करतले काय फाटल्या दिसांनी रायबंदचे काय खुबशा लोकांनी संपर्कूय तांचे कडेन केल्लो पितृपक्ष आशिल्ल्या कारणान पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी आम्ही मातशे बॅकफुटार केल्ली पूण आता नवरात्र परत्यान सुरू जाता आणि त्याच्या नंतर परती ऍक्टिव्हिटी सुरू जातली आणि काही दिसांनंतर आमचे अध्यक्ष बाबा विजय सरदेसाय हे इंटरॅक्ट करतले पणजे लोकांकडेन येऊन ऑन दीस इश्यूज ऑल्सो कारण लोकांक कळपाक जाय जे आम्ही इश्यू घेता हाज्या पहिले लेबर गेट स्कॅम जावं कला हेकडे जे आम्ही विषय घेतात आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सोपयल्ले नात कारण हे पब्लिक रिलेटेड इश्यू आणि पब्लिकाक त्रास जाता. सो हाजेर सोक्षमोक्ष लावंक जाय टायम लागत बट वी वील सी दॅट पणजेकारांक जस्टीस मेळटली आणि हो मॅस जो आसा घोळ दीस दीस वील बी इन्व्हेस्टिगेटेड अँड रेस्पॉन्सिबिलिटी फिक्स्ड. मेन्शन केलं की पणजे एमएलएन फेलियर अशी दिसतं 100% न्ही. हा तुका एक्झाम्पल दिले आमच्या आजे किद्याचे फातोर्डा मतदारसंघाचे आमचे बाबा विजय सरदेसाय बाब आमचे आमदार अध्यक्ष थंय जे प्रोजेक्ट घेतात ते आम्ही स्वतः त्यांना पळतात लागच्यान ते आपोवन बसतात प्रोजेक्ट टायम लाईन घेतात इज अ ड्युटी ऑफ द लोकल एमएलए यू कॅनॉट जस्ट पास ऑन द बक टू द ऑफिसर इट्स अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. सो यू कॅनॉट एमएलए कॅनॉट जस्ट पास ऑन द थिंग्स टू ऑन अदर्स इट इज अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. ताणें जर आयकना जाल्यार ताणें कितलं रायटिंगेन घाले यश टू असे जर आयकन आता नियर्स टू पुट इन रायटिंग आता आम्ही किती घेतलं आम्ही रायटिंग घालता नी अँड वी फॉलो अप. सो दॅट इज हाव थिंग्स हॅपन मूव्ह फॉरवर्ड. तुका दिसता ते आय एस ऑफिसर हे करतले म्हणून आम्ही ते करतले करून ना सेकंडरी पण आम्ही हांगा बसल्या फॉलोअप करप आणि हाज्या पहिले आम्ही तुमकां रिझल्ट दिला ते मागीर लेबर गेट स्कॅम जाव कला अकॅडमी स्कॅम जाव खंयचे वेगवेगळे पब्लीक रिलेटेड इश्यूज आम्ही तळेक लायला इन द इंटरेस्ट ऑफ द स्टेट. सो वी वील फॉलोअप कारण दीस इज अ स्मार्ट सिटी इज अ मेस मेस म्हणल्यार इतलो मेस कंप्लीट मेस. फाटल्या विधानसभेत तुम्ही गोवा पावड पक्षांनी तुम्ही म्हणता आता परत परत कलाकारीन आम्ही विषय पुढे वरताले वरताले फाटल्या असेंब्लीन तुम्ही विषय काढून नाशिल्ले कोण सांगता काढून काढला 100% काढला काढला मॅटर नो मॅटर इज लागून कळना मॅटर इज सब ज्युडिस आता इट इज फॉर द फायनल हियरिंग. सो वेन द मॅटर इज तुमकां कळपाक जाय मॅटर इज सब ज्युडिस वी कॅनॉट मागीर ते ओपोजीट पार्टी कितें करता ते लायता एफिडेविट हाडून हे पॉलिटिकल करतात म्हणून लायला हाज्या पयली हे राजकीय पोळी भाजूंक सोदतात म्हणून हे करता म्हणून. सो मॅटर जेव्हा बोर्डार येतले बोर्डार आशिल्ले ती काय वेगळ्या कारण इट्स फॉर फायनल हियरिंग. सो केन्ना जेव्हा येता वील वेट फॉर इट अँड वील सी दॅट इट इज इम्प्लिमेंटेड आणि जे कलाकारांनी त्यांचे जे कला राखण मंच किती झाला तातून आमचे मेंबर्स आसा सगळे पक्षाचे लोक आहात तातून तातून आमचे बाब दिलीप प्रभुदाय तुम्ही पळयला असले सक्रिय प्रमाणात भाग घेतात आमचे साई पणंदीकर असतात. सो वी आर फॉलोईंग अप कंटिन्युअसली ऑन इट आणि वी वील सी दॅट पीपल आर टेकन टू टास्क. आणि जो मुख्यमंत्री पहिली कायच ना म्हणतालो जाल्यार काल ती समिती कित्याक नेमली तुका याद जातले फ्रॉम डे वन आम्ही म्हणटाले तू काढून पळय स्टेटमेंट की चार्ल्स कोरिया फाउंडेशनाक ऑनबोर्ड घेयात चार्ल्स कोरिया ऑनबोर्ड घेयात जाले तर जाले आता तर तांकां आता काल शेवटी घेवचे पडले काल त्या लिस्टान चार्ल्स कोरिया फाउंडेशन नाव आहा. आता ही कमिटी फॉर्म केल्या म्हणटा कमिटी फॉर्म करताना गोविंद गावडे खंयच विचाराक घेऊ ना
ते काय बाहेर उडायचं असे तुका दिसता? ते मला खबर ना, ते त्यांचे इंटरनल मॅटर. गोवा बायलांचे झगडे ना आमकां खबर, त्यांचे इंटरनल मॅटर. आवर थिंग इज टू ब्रिंग गोविंद गावडेकर चढ आरोप केले. ते त्यांचे मॅटर. वी आमचे टार्गेट हा डिपार्टमेंट, आमचे टार्गेट हा कला अकॅडमी, आमचे टार्गेट आर्ट अँड कल्चर. मिनिस्टर आहा न्ही तो. सो आता कमिटी केले न्ही, जर कत्ती नाशिल्लो जाल्यार कमिटी कित्याक करतो आशिल्लो? मुख्यमंत्र्यांनी सांगूक जाय न्ही की दॅट इज द इंटरनल मॅटर, बट आम्ही वी वील सी दॅट पीपल आर टेकन टू टास्क, वी आर कंटिन्युअस फॉलोईंग अप. आणि हे जर केला म्हणून आज तुमकां हांगा आपयला. तुमकां दिसता डिपार्टमेंटाचे कोऑर्डिनेशन ना अशें? 100% तुका सांगलें मरे, चारदा खंय रस्ते खणले, एकदां केबल लायन घालपाक. हांव हे उगी उलयना, हांवें डिटेल्स घेतले. आतां वॉटर पायपलायन, क्रॉस ड्रेन आणि इलेक्ट्रिकल केबल्स घाल, चारदा खणले, चारदा हॉटमिक्स झाले. सो मागीर हातून कितें, आनी कितलेदा खंय सीईओ चेंज झाले आनी एमडी चेंज झाले, खूपदा. सो तशें जायना न्ही, ते आमदार योगी आहा म्हणजे कोणाक पडिल्ले ना, आनी तो बाब संगीता खातीर ट्रान्सफर जाली. सो मार्क माय वर्ड, इज गोन टू गो इन द ड्रेन्स दीस प्रोजेक्ट, एंड वी वील नॉट अलाव इट टू हॅपन. कारण जे आता लेटर आयला, चार म्हयन्यान तर लेटर आयला, कारण फॉलोअप केले म्हणून आयले न्ही कंटिन्युअसली. इतलेच न्ही, आता अध्यक्ष तुमकां आमचे येणाऱ्या दिसांनी खूप काय दिवपाचे आहात, कित्याक खुबशे लेटर आयल्या फाटल्या दिसांनी. जसे तुम्ही सांगता की रोड कंप्लीट जाऊ ना वर्क, सो स्मार्ट सिटी बस सर्विस स्टार्ट झाला, सो थोड्या दिसांनी ती बसही डॅमेज जाऊ शकता. 100% तुमकां अध्यक्षान आमचे बाब विजय सरान तुमकां सांगिले न्ही असेंब्ली, स्मार्ट सिटी बाय स्टुपीड पीपल म्हणून. जेव्हा पिशे लोक एक जाऊन स्मार्ट सिटी करपा सोदतात आणि तसे जायना म्हणते, ते सारखे प्लॅनिंग जावपा जाय. प्रोजेक्ट बेसिकली खंयचो एक प्रोजेक्टाचो एक टायमलायन जर असता जाल्यार प्रोजेक्ट मॅनेजमेंट, तू जर ऑफिस करता जाल्यार तुझी टायमलायन असता न्ही, अमक्यान कार्पेंटर जाऊंक जाय, अमक्यान हे. ऑल हॅव टू वर्क इन सिंक, इलेक्ट्रिशियन हॅज टू वर्क इन सिंक विथ युअर कार्पेंटर, युअर कार्पेंटर हॅज टू वर्क इन सिंक विथ इलेक्ट्रिशियन प्लंबर. तसे जाऊंक जाय न्ही, ते हांगा सिंकूच ना न्ही. हांगा अर्धे टेंडर केले युडीन, अर्धे टेंडर केले स्मार्ट सिटीन, अर्धे टेंडर केले पीडब्ल्यूडीन. चेक कर सिवरेजी केले पीडब्ल्यूडीन, आणि किती केले सुडान, थोडी कामं केली स्मार्ट सिटीन. सो असे जायना न्ही, इट हॅज टू बी वन एजन्सी कोऑर्डिनेटिंग द थिंग अँड रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स. दुर्गा, आणि एक विषय आसलो जो अनएम्प्लॉयमेंट विषय आहे पण, आयज एक मंत्र्यान जे मंत्र्यान म्हटलं की तो आम्ही आमकां लागना तो, आणि आम्ही तो फॉलो करना नॅशनल. हांवें त्या मंत्र्याचो बायट पळयल्लो होतं. मंत्री म्हणटा आमकां लागना, चुकीचे दिला. मंत्र्याक इतलेच विचारपाक सोदता की मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन तांचो डेटा हो कितें गोवा फॉरवर्डाच्या अध्यक्ष विजय सरदेसान तयार केलो डेटा न्ही, परप्रसाद जाणून दिलो त्यांना पिरियॉडिक लेबर. इट इज बाय मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. सो मिनिस्ट्री ऑफ कोण? सेंट्रल गव्हर्नमेंट. कोण? डबल इंजीन, म्हणजे आमचो बापूय. म्हणजे आज मंत्री म्हणूंक सोदता की बापूय फोटो उलयता म्हणून वयर, जाल्यार मंत्र्यान सांगचे. आणि आम्ही हजर पत्र बरयतले आतां, कारण मंत्री सांगता म्हणून की डेटा फॉर्ज म्हणून, तुम्ही आता क्लॅरिफाय करा म्हणून, कारण हातून स्टेटाची बदनामी जाता. सो मंत्र्यान सांगपा जाय की बापूय फोटो उलयता काय म्हणून वयर बसून, जाल्यार सांगचे. मागीर वालोर म्हणटले आमी मंत्र्याक, मंत्री जर म्हणटा वयर बापूय फोटो उलयता, कारण मिनिस्ट्री ऑफ स्टेट प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. आणि हे खाते म्हाका दिसता प्रधानमंत्र्याकडे आहा, इफ आय एम नॉट रॉंग. मागीर लास्ट टायम तशें म्हणिल्लें ताणे, मुख्यमंत्र्यान सांगिल्लें डेटा रॉंग. डेटा कसो येता? डेटा तुज्या हांगच्यान वता, तुजे डिपार्टमेंट दिता सेंट्रल गव्हर्नमेंटाक, वीच मिन्स अगेन देर इज नो सिंक बिटवीन द डिपार्टमेंट अँड द मिनिस्टर. सगळे आमच्या अध्यक्षान सांगलें तशें, ऑल हॅव बिकम चीफ मिनिस्टर ऑफ द ओन पोर्टफोलिओज. आनी ते जर जाता तेन्ना अशें रिप्लाय येता तुमकां, मागीर इग्नोर, दीस आर इग्नोरंट रिप्लायज. पळय गोंयान आमची कम्युनल हार्मनी राखपाक जाय, सगळ्यांनी एकजुटीन आमी रावत आयला इतले वर्सां, सगळ्यांनी एकजुटीन रावंक जाय. आनी हातून गव्हर्नमेंटान कितें तें पळोवन सारके डिसिजनां घेवंक जाय. एक मिनट, लास्ट प्रश्न. आता पीडब्ल्यूडी कॉन्ट्रॅक्टर आणि कंत्राटदार हा पळय, त्याच्यावर सीएमान कारवाई सुरू करपाक स्टार्ट केला, तुमकां कितले खबर आहा? अशेंच मिसगायड करतात. फर्स्ट चेक करा कितले कॉन्ट्रॅक्टरांनी लेटर दिला काय म्हणून, रायट्सान चेक केल्ले, बिलां झाली ती कशी झाली, आनी रिझन रस्ते कित्याक गेला, एक कॉन्ट्रॅक्टरांनी लेटर केला चेक कर. पीडब्ल्यूडी मंत्री कोण? कोण? सीएम. मागीर मागीर कशें जा? सो काय जावचें ना अशें म्हणटा? 100% इट्स आय वॉश. काय जावपाचें ना, कांयच जावपाचें ना. आनी
आमकां भितरल्या सोर्सांतल्यान कळ्ळां की कितलेशे कॉन्ट्रॅक्टरांनी लॅटर केला. आय वील ट्राय वी वील ट्राय टू गेट द लॅटर की पीडब्ल्यूडी लॅटर केला की तुम्ही जर एक कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट करता आणि लॅटर केला खंय बिलां कशी दिली सर्टिफाय कशी झाली रायट्सान किती केले आम्ही नसताना उलयता काय मेळून ना म्हणून न्ही ना म्हणून न्ही पोलीस सरकाराक न्ही सगळे एका दिसान सगळे एका दिसान सोपोचे न्ही न्ही सरकार ना म्हणपाचे सगळे एका दिसान सोपोचे न्ही न्ही लेट्स गो डे बाय डे.